शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय बातमीद्वारे समीर गफ्फार शेख राहणार अंबिकानगर शिरपूर जिल्हा धुळे व त्याच्यासोबत भुऱ्या शेख राहणार कुंभारटेक शिरपूर असे दोघे जण मोटरसायकलीवर त्यांच्या कब्जात बेकायदेशीररित्या देशी बनावटीचे पिस्टल बाळगून शिरपूर फाट्यावर येत असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथक व पंच यांनी घटनास्थळी जाऊन हिरो कंपनीचे स्प्लेंडर प्लस मोटरसायकल त्याच्यावर दोन इसम मोटरसायकलीने शिरपूर शहराकडून शिरपूर फाट्याकडे येत असताना दिसले. त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवले व त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. त्याचबरोबर मॅग्झिन काढून पाहता दोन जिवंत काडतूस असल्याचे दिसले. दरम्यान 20,000 रुपये किमतीचे एक स्टीलचे लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल व 200 रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूस व 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा एकूण 70,200 रुपयाचा मुद्देमाल मिळून आलाय. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.